नमस्कार मंडळी लोकमत भक्ती चॅनलवर आपलं स्वागत आहे मंडळी आपण अगदी लहानपणापासून भगवान श्रीकृष्णांच्या अनेक लीला ऐकत वाचत आणि टी व्हीवर पाहत देखील आलो आहोत भक्तांच्या मनाला आनंद देण्यासाठी परब्रह्म परमेश्वराने बालकाचे रूप घेऊन कितीतरी लीला दाखवल्या आहेत आणि त्यांच्याच मनमोहक रूपाचा एक भाग असलेला त्यांच्या मुकुटावरचा मोर पीस आहे पण भगवान श्रीकृष्ण मोरपीस का धारण करतात हेच आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो गोपाळ कृष्णांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा मंडळी भगवान श्रीकृष्ण मोरपीस का धारण करतात हे सांगणाऱ्या अनेक कथा आहेत या संदर्भात अनेक वेगवेगळे तर्क देखील दिले जातात पण एका पौराणिक कथेनुसार राधेला मोरांची खूप आवड होती तिने एक मोर देखील पाळला होता राधेचे भगवान श्रीकृष्णांवरील प्रेम बघून तिने पाळलेला मोर देखील श्रीकृष्णांची भक्ती करू लागला त्याला वाटले आता श्रीकृष्ण देखील माझ्यावर राधेप्रमाणेच प्रेम करतील आणि त्याचसाठी तो एके दिवशी गोकुळात गेला आणि भगवान श्रीकृष्णांची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून श्रीकृष्णांच्या घराच्या दारात जाऊन त्यांच्या नामाचा जप करू लागला तो मोर अखंडपणे कृष्ण 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 असे नामस्मरण करत असे पाहता पाहता एक वर्ष उलटून गेले तरी श्रीकृष्ण प्रसन्न होईनात एक दिवस दुःखी होऊन मोराला अश्रू अनावर झाले तेव्हा तिथूनच जात असलेल्या एका महिनेने मोराला दुःखी होऊन रडताना पाहिले मोर रडतोय हे पाहून तिला आश्चर्य वाटले एखाद्या घटनेमुळे मोर दुःखी झाला असावा असा, असा अंदाज बांधला परंतु तो कृष्णद्वारी जाऊन का असा प्रश्न तिला पडला मैना मोराजवळ आली आणि मोराला याबाबत की गेले वर्षभर मी श्रीकृष्णांच्या नावाचा जप करतोय मात्र कृष्णाने अजूनही मला साधे दर्शन देखील दिले नाही की मला पाणी देखील विचारले नाही मोराचे म्हणणे ऐकून मैना म्हणाली की तू राधा राणीकडून आलासस कसा आपण पुन्हा बरसानाला जाऊ राधा राणीकडे जाऊया आणि यातून मार्ग काढण्यासाठी ती आपली नक्की मदत करेल ते तिथून तडक बरसाना इथे राधा राणीकडे गेले मोराने तिथेही श्रीकृष्ण नावाचा जप सुरूच ठेवला कृष्णाचे नाव ऐकून राधा राणी धावतच आली आणि मोराला मायेने आलिंगन दिले राधेने मोराला कुठे गेला होतास आणि आश्रू का ढाळतो आहेस याबाबत विचारणा केली तेव्हा राधेच्या प्रेमाने आणि मायेने मोर आनंदून गेला राधा राणीचा विजय असो असा जयघोष त्याने केला आणि राधा राणींच्या प्रश्नांची उत्तरं देत तो म्हणाला की गेले वर्षभर मी कानाच्या दारापाशी कृष्ण नावाचा जप करतोय मात्र ना कधी त्याने माझ्याकडे पाहिले ना कधी मला दर्शन दिले आणि यामुळे मी दुःखी झालो आहे मोराच्या या उत्तरावर राधा राणी लगेच म्हणाली मोरा तू माझ्या कानाला ओळखले नाहीस आता मी सांगते तसं कर तू पुन्हा कानाच्या दारी जा आणि तिथे जाऊन पुन्हा जप कर मात्र यावेळी कृष्ण नाम न घेता तू राधे राधे असा जप कर असा सल्ला राधेने मोराला दिला मोराने देखील राधेचे ऐकले आणि पुन्हा कृष्णद्वारी तो गेला यावेळी त्याने राधे राधेचा जप सुरू केला राधेचे नाव ऐकून कान्हा तडक बाहेर आला मोराला त्याने विचारले की तू कुठून आला आहेस यावर मोराने सांगितले की माधवा गेले वर्षभर याच ठिकाणी मी तुझे नाम स्मरण करीत आहे मात्र ना तू माझ्याकडे पाहिलेस ना मला कधी दर्शन दिलेस मात्र राधेचे नाव घेतल्या घेतल्या तू अगदी धावत आलास माझी विचारपूस करतोयस कान्हाला मोराच्या कथनामुळे वाईट वाटले याबाबत या त्याला दुःख झाले भगवान श्रीकृष्ण म्हणाले तू माझ्या राधेचा आणि माझाही भक्त असून मी तुला विचारले नाही हे फारच चुकीचे झाले मात्र तू राधेचे नाव घेतले आहेस हे तुझे सौभाग्य आहे जोपर्यंत सृष्टी अस्तित्वात राहील तोपर्यंत तुझ्या आणि राधेच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून मी माझ्या शिरावर तुझे मोरपीस धारण केलेले असेल यासह जो भक्त राधेचे नाव घेऊन माझे नामस्मरण करेल त्याला देखील माझे कायमचे आशीर्वाद मिळतील मंडळी मी सुरुवातीला म्हटलं तसं भगवान श्रीकृष्ण मोरपीस का धारण करतात हे सांगणाऱ्या अनेक वेगवेगळ्या कथा आहेत पण त्यातली ही राधाकृष्णाच्या प्रेमाची साक्ष देणारी कथा आज आम्ही तुमच्यासाठी निवडली होती तुम्हाला ती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा